सीपीआर मधील काही सेवानिवृत्त परिचारिकांचा गेल्या 2 वर्षापासून सेवानिवृत्त वेतनाचा प्रश्न रखडलाय. या प्रकरणी अधिष्ठातांनी लक्ष घालून हा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी परिचारिकांकडून करण्यात येत आहे. सीपीआर मधील 25 ते 30 सेवानिवृत्त परिचारिका गेली 2 वर्षांपासून निवृत्ती वेतनापासून वंचित राहिल्यात. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. हे निवृत्ती वेतन तात्काळ सुरू करावं अशी मागणी या परिचारिकांनी केली आहे. सीपीआर अधिष्ठातांनी यात लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याची मागणी परिचारिकांनी केली आहे. बाईट संजीवनी दळवी, सेवानिवृत्त. आणि मला तर 2 वर्ष रिटायर होऊन झाले. माझ्याबरोबर अशा 25 ते 30 जणी रिटायर झाल्यात तर कोणाचेही पेन्शन चालू झालेली नाही आहे. हे सगळं हे डीननी बघायला पाहिजे, करायला पाहिजे होतं. ते आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला नवीन नवीन डीन येतात, ते आश्वासन देतात आणि निघून जातात, पण आमचं काहीही झालेलं नाही. आम्ही सीपीआरसाठी 36 ते 38 वर्ष आम्ही योगदान दिलेलं असतं नर्सिंगच्या प्रोफेशनमध्ये, पण आम्हाला त्यातून डावललं जातं. आमचं पेन्शनचा कोणीसुद्धा विचार करत नाही. आम्ही कसं हे करायचं? आणि खरं तर आता ह्या ह्याच्यात आमचे कोरोना योद्धा म्हणून सगळ्या नर्सेस काम करतात, त्यांचं पण कुठंही काही हे नाही आहे. पेन्शन खरं ॲक्च्युली पेन्शन तेव्हाच लगेचच मिळायला पाहिजे होती, पण आता कारण सांगितलं जात होतं की कोरोना सुरू आहे, कोरोनाच्या काळामध्ये काम लोक नव्हते म्हणून काम केलं नाही. पण आता कोरोना संपलेला आहे आणि तसंही करून एकेकाने ऑफिसमध्ये राहून सगळ्यांचे सर्व्हिस बुक तयार करून पाठवायला पाहिजे होते, पण ते अजूनही पाठवलेले नाहीत. अजूनही कुठलंही काम केलेलं नाही. 7वा वेतन आयोगाप्रमाणे 6व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन धारकांचं काही काम झालेलं नाही.